नमस्कार, मी विलास आडे, डीडी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयाच्या ठळक घडामोडी. नांदेडमध्ये ओबीसी पदाधिकाऱ्याचा महामेळावा संपन्न. आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बालाजी शिंदे यांनी सभा जिंकली. येणाऱ्या 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी बांधवाचा दिसणार प्रभाव. 18 पगड जातीचं ओबीसी नेतृत्व तयार होणार. महामेळावा थाटात संपन्न. नांदेडमध्ये आज ओबीसी बांधवांचा महामेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेंडगे व ओबीसी नेते बालाजी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. ओबीसीची ही मोठी शक्ती असून येणाऱ्या भविष्यामध्ये ओबीसी समाजातील सर्व घटक मोठ्या ताकदीने निवडणुकीमध्ये सामोरे आपली क्षमता दाखवणार आहेत. हरिभाऊ राठोड यांनी आपल्या भाषणामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली. पाहूया संपूर्ण भाषण फक्त डीटी न्यूज मराठीवर. ओबीसी रिझर्वेशनच्या कोटा विरोधात कोटाने याचिका दाखल केली होती. ती भयंकर बाब आहे. त्यांनी एक टेक्निकल पॉईंट त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यावर मागास आयोग होता पण हा त्यांनी मंडल आयोगामार्फत मंडल आयोगाने शिफारस केल्यानंतर ते मान्य करण्यात आलेले ओबीसीचं रिझर्वेशन. अशा अनेक बाबी ते कोणते कोणत्या विचाराचे ते आपल्याला कळणार नाही. कोणते काय करायला, सरकारी काय करायला, कोणी काय करायला, ओबीसी जागृत असायला संतुलित केलेली की आपले शिका खाली येते. आपला ओबीसी जागृत नाही, बाकी कोणत्याच समाजाचे फार मोठ्या प्रमाणात लोक येतात. आज या सामाजिक तज्ञ असे म्हणलेले प्रकाश बाबू, गाड्या अथवा धुवा ठेवा तुम्हा येणार लोक. मी छगनरावजी भुजबळ साहेबांनी 20 वर्षापासून त्यांचा ओबीसीचा जागर घालत चाललेला आहे. अनेक कोर्टमध्ये आपण गेलेलो आहे, आलेलो आहे, सर्व आहे. असे प्रॉब्लेम तर होत आहे. आणि नवीन नवीन लग्न या लक्षामध्ये जे मार्ग मिळतात, कोणतं कोणी कोर्टात काय घ्यायचं, कोण काय ऍडमिट करतात, ते काय प्लॅनिंग करतात, फक्त जागृत करण्याची वेळ आहे. हरिभाऊंची संबंध 2-4 वेळा बोललेलो आहे. बऱ्याच ओबीसीच्या बाबतीत जास्त वेळ घेत नाही. बालाजीरावची मिळतात मग फार वेळात कळते. ज्येष्ठ नेते त्यांचे ऐकायचे आपल्याला. जागृत होण्याची वेळ 25 तारखेला मी जास्तीत जास्त लोकांना बैठक केली. मला बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पोलीस. ओबीसी संघर्ष समितीचे राज्याचे संस्थापक नेते प्रकाश शरद शेंडगे, आमदार हरिभाऊ राठोड, मंचावरील सर्व उपस्थित ओबीसी चळवळीचे कार्यकर्ता, उपस्थित सर्व लहान थोर बंधू आणि बहिणी, वास्तविकत 25 फेब्रुवारीला या महाराष्ट्राच्या तमाम ओबीसीचा एक यादगार मोर्चा आपण आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे. आणि त्या मोर्चाचं पूर्ण नियोजन करण्याच्या हेतूनं 20 जानेवारीला कोल्हापूर या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये एक जनजागरण अभियान सुरू केलेलं आहे. 285 जातीपैकी जवळपास भट्ट्यांच्या 100 जाती, त्यापैकी 50 जातीचं दलित किंवा आणि ओबीसीच्या 50 म्हणजे 100 जातींनी जर आपल्या आपल्या जाती बांधवांना आव्हान करून जर 1-1 हजार रुपये आणले तरी आपण लाखो लोक या ठिकाणी जमू शकतो. त्यामुळे आपण 25 तारखेची तयारी करण्यासाठी खरं म्हणजे अनेक ठरवलं त्याला प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषदा घ्याव्या. पण नांदेडमध्ये खास करून आज नांदेडमध्ये आणि परवा यवतमाळमध्ये आपण सभा ठेवली आहे. इतर ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन लोकांना जागरूक करण्याचं काम आपण करतोय. बंधूंनो, ही सामाजिक परिवर्तनाची जी लढाई आहे ही एका दिवसात कोणी जिंकू शकत नाही. याला कितीतरी वर्ष लागतात. डॉक्टर बाबा
सर्वसाधारण आम्ही अध्यक्ष प्रभू आम्ही सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम टाकलं, त्यानंतर 341 कलम अनुसूचित जातीच्या जमातीसाठी आणि 342 कलम अनुसूचित जातीसाठी, परंतु त्याही पूर्वी बाबासाहेबांनी एक कलम घातलं होतं, त्याचं ते आहे 16 4, ज्याच्यावर पूर्ण मराठा आरक्षणाचा डोलारा उभा आहे, जी आता राज्याची लोक चर्चा होत आहे कोर्टामध्ये, ते आहे 16 4. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या राज्याच्या मध्ये एखाद्या मागास वर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर तुम्ही आरक्षण करू शकता. आणि म्हणून महाराष्ट्रात केवळ देशामध्ये महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे या कलमाचा उपयोग केला गेला आणि भटक्या विरोधांना वेगळं आरक्षण दिलं. परंतु त्याचवेळेस आमचे बाबा मुर्तजा जागृत असते तर त्यांनी म्हटलं असतं की भटक्या विरोधांना तुम्ही वेगळं आरक्षण दिला, आम्हालाही वेगळं आरक्षण द्या. नावी खाती वाणी लोहार सोना सुतार धोबी चेली माळे कोणी कुंबी शिंपी या लोकांची जर मागणी केली असती ते आम्हाला जरी वेगळं आरक्षण, तुम्ही भटक्या विचारा जरी काय आरक्षण देता, काय वसंतराव आणि प्रजनन दिलं का? नाही. हे संविधानामध्ये होतं, परंतु आपल्या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने वेगळी मार्ग केली नाही. बिहारमध्ये मात्र एक व्यक्ती अशी मिळाली ज्याने वेगळी मार्ग मागणी केली, त्यांचं नाव आहे शिंदेजी, काय नाव बिहार कर्पूरी ठाकूर, ते नाभी समाजाचे होते आणि त्यांनी मागणी केली, याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला म्हणतात. हे आरक्षण काय समजून घेऊ आपण. आरक्षण जेव्हा 1902 मध्ये ज्यांना आपण देवतुल्य मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कोल्हापूर राज्यामध्ये चालू केलं, त्यावेळेस सुद्धा त्यांना लोकांनी विचारलं महाराज आरक्षण आहे का, ते काय बोलायचं समजून सांगा मला. मग महाराजांनी सांगितलं आपल्याला लोकांना, बघा आरक्षण आहे यासाठी आहे. तेव्हा त्याचं कसं समजून सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो. ते म्हणाले की दोन घोडे आहेत, एक घोडा मजबूत आहे आणि एक दुबळा फुटत आहे, त्याला जर तुम्ही एका टोपीत खायला चणे दिले तर तो मजबूत टोपडा आहे, तो सरळ चणे खाईल आणि त्या दुबळ्या फुटायला लाथ मारून थकवून देईल. हे आहे आरक्षण. आणि म्हणून हे आरक्षण आपल्या पदवी पडण्यासाठी आपण वेगळं त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण देतो. शिक्षणामध्ये याच्यासाठी की डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, उच्च शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे आणि नोकरी याच्यासाठी त्या नोकरीमध्ये सर्व पदावर क्लासवर सगळीकडे सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आली पाहिजे हा उद्देश होता. मंडळ आयोगाने काय केलं, 27% आरक्षण आणि देशातल्या 3500 जाती त्यापैकी 281 जाती आपल्या महाराष्ट्रात आहे त्यांना एकत्र केलं आणि 27% आरक्षण दिलं. येणार नाईक नावाचे ग्रस्त होते त्यामध्ये मेंबर, त्यांनी सांगितलं की हे आरक्षण ते बरोबर नाही, हे छत्रपती शाहू महाराजांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण नाही आहे, तुम्हाला भलेही 27% द्या पण यांचे तुम्ही 2-3 भाग करा. अशा पद्धतीने त्याने सूचना केली, मंडळ आयोगाने ते ऐकलं नाही म्हणून त्यांनी डिसेंट नोट केली आणि त्यामध्ये डिसेंट नोटमध्ये फार व्यवस्थित त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार
सरकारने मानलं नाही आणि सरकारने 27% सरसकट आरक्षण दिलं. त्यानंतर जेव्हा ही केस सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा 9 जजेस त्या ती जी केस होती सगळ्यात मोठी केस या देशामध्ये 9 जजेस एकत्र बसले आणि त्यांनी लँडमार्क असा जजमेंट दिला ज्यामध्ये त्याला आपण घटनात्मक आरक्षण कसं द्यायचं त्याबद्दल सविस्तर अशी चर्चा केली आणि सांगितलं की जर एखाद्या राज्याने हे महत्वाचं आहे आणि हे कळवलं येणार आहे. मी 20 वर्ष तेच सांगत आलो जर एखाद्या राज्याने या 27% जे विभागांत करून दिले तर ते कायद्यानुसार संविधानिक दृष्ट्या वैध राहील का आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं होय हे वैध राहील हे करता येईल आणि म्हणून ती परिस्थिती आजही महाराष्ट्रात आहे ती परिस्थिती आजही देशात आहे. पण याच्यावर 500 लोक बोलताना दिसत नाही एक्सेप्ट हरिभाऊ पाटील देशामध्ये 20 वर्ष मी चळवळ केली याच्यावर आणि वाटत आलो जो संग्रामचा मेळा होता जो 10 लाखाचा तुम्ही उल्लेख केला त्या मेळाव्यामध्ये मी सहसंयोजक होतो आदरणीय अण्णासाहेब संयोजक होतो आणि त्या मेळाव्यात अटल जी जे भाषण केलं होतं ते सुद्धा मी लिहून दिलं होतं आणि त्याच प्रकारचं ठरलं होतं मला आठवतं अटलजींनी काय म्हटलं होतं ते युट्यूब मध्ये तुम्ही अनुभव राठोड जर काढलं तर ते आहे. विठोबा रायाचं साक्ष रखते हुए मैं घोषणा करता हूं कि विमुक्त दुबंतों के लिए अलग कमिशन प्रणाली का निर्णय भारत सरकार ने ले लिया. त्या पण निर्णय घेतला त्या निर्णयानुसार कुठला आहे रेल्वे आयोगाला त्याचा मी देशभर उदो उदो केला पण रेल्वे महाशयाला कळलंच नाही की मी काय म्हणतो काय लिहाय त्याने भरतच लिहून त्याने भरतच लिहिला त्यामुळे ते करता आलं नाही. ते म्हणाला एससी मधून काढा एसटी मधून काढा ओबीसी मधून काढा आणि मग आरक्षण द्या. सरकार म्हणाले हे शक्य नाही जे एसटी मध्ये गेले एसटी मध्ये गेले आधी आमच्या धोबी समाज कितीतरी ठिकाणी एसटी मध्ये दर्शन समाजचे धनगर समाज एसटी मध्ये आहे आमच्या बंजारा समाजचे ग्रामीण आंध्र प्रदेश मध्ये एसटी मध्ये आहे कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे ते कसं करत आहे आणि म्हणून मी सांगितलं की केवळ ओबीसीचं सब कॅटेगरीज करा जे ओबीसी आहे त्याचा विभाग आमच्या आमच्या 12 मुख्यदारांना 60% द्या अलुकेदारांना 60% द्या आणखी त्याच्यात अनेक लोक मुस्लिम आहेत त्यांना द्या 4-5% जसं आम्हाला धनगरात दिलं तसं 3-3.5% आम्हाला भटक्यांना मुक्तान दिलं तसे या सगळ्या समाजाला द्या म्हणजे न्याय होईल ही माझी भूमिका आजही आहे गेल्या वेळेस होती आणि मग याच्यावर मी जेव्हा आमचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटलो त्यांनी माझ्या पत्रावर लिहिलं की वेदर सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी आर पॉसिबल ऑर नॉट प्लीज एक्झामिन त्याच्या 20 वर्ष यायचे होते त्यांनी लिहिलं हे करता येईल त्यांनी सांगितलं 3 भाग करायचे एक भटके मुक्त 12 मतदार आणि इतर त्यानंतर त्यांनी सबमिट केलं पंतप्रधानाला आणि पंतप्रधानांनी एक दिवस बोलावलं त्यांना की यांना समजून सांगा काय त्यांना समजून सांगितलं परंतु सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतर ठीक आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे चांगलं तुम्ही काम केलेलं आहे आयोगाला सांगितलं परंतु आयोगाला परत प्रश्न विचारला हे मी लागू कसं करू कोणाची मागणी नाही कुठे बोमाबोम नाही कुठे मोर्चे नाही आंदोलन नाही अरे लागू करायचं कसं हे आपले पंतप्रधान आपले पोलीस साहेबांनी सांगितलं त्यावर ते म्हणाले की खरं आहे हा समाज जागृत नाही आहे ओबीसी समाज जागृत नाही आहे. एक बंदा आहे उसका नाम है हरिभाऊ राठोड जो पूरे देश में घूम घूम कर कह रहा है
की ओबीसी का सबटायटल सिस्टम आजही बोलतो आणि त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रपतीची मान्यता घेतली मान्यता घेऊन त्याने आता जो आयोग बसवला आहे जस्टिस रोहिणी आयोग आणि हे रोहिणी आयोग काम करत आहे असताना काय कुठे माझी स्थिती कोणाचं त्या रोहिणी आयोगाचे रिपोर्ट घेण्याच्या ऐवजी त्या रोहिणी आयोगाला 6 महिने एक्सटेन्शन देऊ टाकलं मेपर्यंत म्हणजे विषय संपला सरकार आता कोणाला कोणाला मेपर्यंत म्हणजे त्यांची घेण्याची इच्छा नाही हे सुद्धा डब्यात गेलं मध्यंतरी एक आयोग आला त्याच्यापूर्वी इदाचा बघा रोहिणी आयोग झाला इदाचा आयोग झाला जस्टिस ईश्वराय आयोग झाला आणि आता आता जस्टिस रोहिणी आयोग चालू आहे अशा परिस्थितीने मित्रांनो याच्याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे आपल्या समाजाचं कायदेशीर काही भलं होऊ शकत नाही आता एक गमतीचा भाग झालाय परवा जे इजाते होते ते आरक्षित होते त्यांचं काहीतरी ऐकायला पाहिजे त्यांना त्यांचं काय म्हणणं होतं ते देशभर फिरून फिरून सांगितलं त्यांनी की मी हे करणार आहे लोकांनी सांगितलं तुम्ही आमचे बाबासाहेब आंबेडकर व्हा तुम्ही करा आणि जे रिपोर्ट दिलेला आहे त्यात परवा आदरणीय मोदीजींनी जे भाषण केलं परवाच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल विमुक्त गोमुक्तचं नाव आलं होतं मला अनेक लोकांनी सांगितलं अरे विमुक्त गोमुक्तचं नाव तर काहीतरी बोलले काय बोलले कोणाच कळलं नाही पण जेव्हा मी बघितलं तेव्हा गजब ते म्हणाले की जे एस टी मध्ये आहे जे एस टी मध्ये आहे जे ओबीसी मध्ये आहे ते सोडून फटक्यांनी त्या आरक्षण द्या एक डायलॉग ऐकला आपण शोलेमध्ये तो म्हणतो शिपायाला आगे इधर जा आगे उधर जा और आगे कोई पूछा हाँ घंटा डायलॉग लागू पड़ते ये सरकार ने जो निर्णय देता या निर्णय लागू पड़ता हमें मांगनी के लिए कि तुम्हें जनसंख्या करा या राज्य शहरामध्ये मला आता गेल्या 7-8-6 महिन्यामध्ये 20वी सभा आहे आमच्या माध्यमांनी केवढी मोठी सभा घेतली होती या नांदेडमध्ये किती मेहनत घेतली होती त्यांनी लोक एक टेन्शन नाही वेळ कमी आला कमी मिळाला म्हणून कदाचित आया ठिकाणी प्रकृती कमी असेल पण न्यायाचा अर्थ असा नाही आमचा सगळा मेसेज पत्रकारामार्फत मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचत असतो व्हॉट्सअपच्या मार्फत लोक ऐकत असतात आणि त्याच्यावर चर्चा करतात आणि म्हणून मित्रांनो येणारा काम आपण आपली मागणी असे की या सगळ्या समाजाची जातीगत जनगणना ही झाली पाहिजे दुसरी मागणी आहे की जर आपण 52% असू तर आम्हाला 27% का आम्हाला 52% आरक्षण मिळालं पाहिजे कारण आज परवा ज्या घटना झाली मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही मराठा समाज या महाराष्ट्रात फक्त 8% ते 8% असताना त्यांना 16% आरक्षण आणि जे 52% जे आहेत त्यांना 27% आहे त्यांना निम्मे आणि याला डबल आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला 2-3 मागण्या करायच्या असं नाही आमची लोकसंख्या करा आमचीच नाही सगळ्या देशातल्या सगळ्यांसाठी लोकसंख्या करा 52% आरक्षण द्या आणि आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला श्रम द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करा परवा जे लोकसभेमध्ये मंजूर झालं आर्थिक बिल 7,000 करोड रुपये काही ठेवले आहेत 7,000 करोड आणि ओबीसीसाठी किती ओबीसीसाठी 700 करोड बघा या ठिकाणी आणि भटक्यांसाठी 0 ओबीसीसाठी 700 करोड आणि गायीसाठी 7,000 करोड म्हणजे गुरांना सुद्धा किंमत आहे पण आमच्या ओबीसीना किंमत नाही या देशांची परिस्थिती आहे मित्रांनो आणि म्हणून त्या दिल्लीमध्ये मी सुद्धा त्या ईश्वरायजींनी सगळ्या देशातल्या ओबीसीच्या प्रमुख सगळ्या पार्टींना सगळ्या
या ठिकाणी गंतर उद्या दिल्लीला एक पाक कुठे महासभा होणार आहे, त्या ठिकाणी पाक आंदोलन उभं केलेलं आहे. मी आपल्या पुनश्च विनंती करतो की जो आरक्षणाचा विषय आहे तो तुम्ही स्वतः कोर्टात लढत आहे आता या मराठा आरक्षणाच्या संदर्भात. अनेक सराटे बळाचे सराटे यांनी त्या गजत केलं, त्याच्या प्रमाणे भटक्यांचंच आरक्षण काढून टाका. त्याच्या प्रमाणे आपण उल्लेख केला मला वाटते की ते म्हणाले की आम्ही खरे हकदार आहोत, या सगळ्याचं आरक्षण रद्द करून टाका. त्यांनी खूप खाल्ला आहे. हे 30% असताना त्यांनी 32% आरक्षण घेतलंय अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे आपल्या कोर्टावर. तरी आम्ही शांत, आम्हाला काही माहित नाही काय कोर्टमध्ये एकटे अण्णा सैन्य लढतात, एकटे क्रांती लढतात, एकटे एकटे आमचे बालाजी शिंदे येऊन तिथे प्रेस घेतात, रोज त्यांच्यावर बंदुका ताणून आहे. त्यांना कुठे मारायचं आणि कुठे पकडायचं अशी परिस्थिती असताना आपला समाज जागृत होते याचं दुःख आहे मित्रांनो. आणि म्हणून यावेळेस तुम्ही तुमच्यासाठी नाही तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही जागृत व्हावं एवढं सांगतो. कारण बाबासाहेब आंबेडकर सारख्यांनी तुमच्यासाठी राजीनामा दिला, ओबीसी आयोग म्हणून राजीनामा दिला, पण तो आपला समाज जागा झाला नाही. आपला समाज म्हणून ते जातीचं कवच जे आहे, बाबासाहेब आंबेडकरला कधी ओबीसी लोकांनी नेता पाहिला नाही ही परिस्थिती आहे. पण या महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांना ओबीसी समाजाने नेता मानावं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, ते काही छोटी गोष्ट नाही. हा परिवर्तन आहे आणि म्हणून हळूहळू जरी प्रकाश सैन्यजी धनगर समाजाचे असेल, जरी हरिभाऊ राठोड बंजाराचा असेल, तर एक ना एक दिवस आमच्या प्रत्येक समाजाला हे वाटलं पाहिजे हे ओबीसीचे नेते आहेत, आमचे नेते आहेत. आम्ही सुद्धा काहीतरी त्याग तपश्चर्या करून तिथे काम करतो आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की आमचं ओबीसी आहे, आमचं कोण आहे, स्वतःमध्ये की नाव्याचा कोणी जर भेटला तर यांना वाटलं पाहिजे ते नावी आमचे आहेत, ते धोबी आमचे आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. आता आम्हाला वाटायला लागलं आम्हाला कोणी नेता कोणी आमदार असो खासदार असो ते कुठेही असो आंध्र असो कर्नाटक असो आम्हाला वाटायला लागलं आमचे आहेत. ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये प्रवत नाही तोपर्यंत हा समाज जागृत होणार नाही. आणि म्हणून या जातीच्या बेट्या सगळ्या तोडून टाकून आपल्याला ओबीसी म्हणून एकत्र यायचे आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की एक ना एक दिवस या ओबीसीची जनगणना होईल, नाही दिली झाली तुमच्या ताकदीच्या भरोशावर या देशामध्ये तुम्ही राज्यकर्ते व्हाल एवढं बोलतो. आणि 25 तारखेला प्रत्येकाने 1000 कमीत कमी प्रत्येक जातीच्या लोकांनी 1000 सहज आणू शकतो आपण. आणि ही खरी संत आहे. मी सुद्धा 1,00,000 लोक आणले आमच्या बालाजी शिंदे 1997 आले होते माझ्या मोर्चा, त्यांनी तुफान भाषण केलं होतं, त्यापासून मी त्यांचा भक्त चालू आहे. त्यांचं भाषण मला आवडतं, स्फूर्तीदायक भाषण देतात. आणि म्हणून आणि एक विचारणीचं आहे आणि मी एवढंच नाही त्यांना देशभर जेव्हा मी फिरतो मी बघितलं दिल्लीमध्ये तेवढं मोठं त्यांचं आज राष्ट्रीय नेते आहे. आपल्याला अभिमान पाहिजे की धोबी समाजाचा राष्ट्रीय नेता या नांदेड जिल्ह्यात मध्ये आहे, मजाक नाही आहे. आणि म्हणून एकीकडे ते राष्ट्रीय नेते, एकीकडे मी ओबीसीचा राष्ट्रीय नेता, एकीकडे धनगर समाज आज देशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येने आहे, 17 नावांनी कार कश्यप लोकपाल बगे काजवर प्रजापती अशा नावांनी ओळखल्या जाणारे आणि असे लोक असे नेते आपल्याजवळ असताना
तुम्हाला काही काळजी करण्याची असून तुमच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभं राहून बोलतो. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. बातम्यांच्या अधिक अपडेट्ससाठी आमची वेबसाईट www.dtnewsindia.online वर आपण लॉग इन करू शकता. तोपर्यंत नमस्कार. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.